न्यू रूपलक्ष्मी ज्वेलर्स सादर करता है एमपीसी न्यूज पॉडकास्ट, सह प्रायोजक दिलीप सोनीग्रा ज्वेलर्स प्राइवेट लिमिटेड। न्यू रूपलक्ष्मी ज्वेलर्स, विश्वास हीच परंपरा। जनाई हाइट शेजारी पीएमटी चौक भोसरी। नमस्कार, एमपीसी न्यूज पॉडकास्ट मध्ये आपलं स्वागत। आज बुधवार दिनांक 9 फेब्रुवारी 2022, मी अमित यादव। पुणे व पिंपरी चिंचवड परिसरातील ठळक घडामोडींचं घेऊयात थोडक्यात आढावा। सुरुवातीला एक महत्वपूर्ण बातमी। एप्रिल 2022 मध्ये होणारी इयत्ता 12वीची परीक्षा ऑफलाईन पद्धतीनं होणार असं शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केलंय। 12वीची परीक्षा 4 मार्च ते 30 मार्च या काळात ऑफलाईन पद्धतीनंच होणार आहे। या परीक्षेसाठीचे हॉल तिकीट आजपासून महाविद्यालयात उपलब्ध होणार असून महाविद्यालयांना मंडळाच्या संकेतस्थळावरून हॉल तिकीट ऑनलाईन पद्धतीनं डाऊनलोड करता येतील। परीक्षेसंदर्भातील आणखी एक महत्वपूर्ण अपडेट। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ऑक्टोबर-नोव्हेंबर 2021 प्रथम सत्राच्या परीक्षा येत्या 15 फेब्रुवारीपासून सुरू होत आहेत अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक महेश काकडे यांनी दिली आहे। सदर परीक्षांचं वेळापत्रक विद्यापीठाकडून संकेतस्थळावर जाहीर करण्यात आलं आहे। पुढची बातमी। देहूरोड कॅन्टोनमेंट बोर्डाच्या हद्दीत येत असलेल्या सिद्धिविनायक नगरीचा पाणी प्रश्न मार्गी लागणार आहे। पाण्याची पाईपलाईन टाकण्यासाठी पुढील 1.5 महिन्यात संरक्षण विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र अर्थात एनओसी मिळेल, त्यामुळे कामाला गती येईल। कामासाठी राज्य सरकारनं 5,55,000 रुपयांचा निधी मंजूर केला असल्याची माहिती शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी दिली आहे। बातमी पिंपरी चिंचवड मधून। पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागासाठी पशुवैद्यकीय अधिकारी, पशुवैद्यक, क्युरेटर आणि पशुशल्य चिकित्सक या पदांची भरती करण्यात येणार आहे। 6 महिन्यांसाठी मानधन तत्वावर या पदांची भरती करण्यात येणार असून या पदांवर भरती करण्यास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे। आणखी एक महत्वाची बातमी। वृद्ध साहित्यिक व कलाकारांना मानधन योजनेसाठी अर्ज मागवण्यात आले। मुंबई शहर व मुंबई उपनगर मधील वृद्ध साहित्यिक व कलावंतांनी मानधन मंजूर करण्यासाठी 15 फेब्रुवारी 2022 पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन संचालक सांस्कृतिक कार्य संचालनालय यांनी केलं आहे। दिलीप सोनीग्रा ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेड, प्रत्येक क्षण एक सोनेरी आठवण। गोल्ड क्राफ्ट बिल्डिंग, सापेकर चौक, चिंचवड। बातमी राजकीय वर्तुळातली। महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षीय राजकारण पाहायला मिळतंय। पुणे महानगरपालिका भारतीय जनता पार्टीकडून ताब्यात घेण्याचं स्वप्न राष्ट्रवादी काँग्रेस पाहत असली तरी त्या पक्षाच्या स्वप्नाचा चक्काचूर होईल आणि भाजप पुणे महानगरपालिका निवडणुकीत पूर्ण बहुमत मिळवेल असं प्रतिपादन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुण्याजवळ मांजरी येथे पत्रकारांशी बोलताना केलं। पुणे महानगरपालिकेत नव्यानं समाविष्ट गावांना पाटील यांनी भेट दिली, त्यावेळी ते बोलत होते। किरीट सोमय्या मारहाण प्रकरणी एक नवीन अपडेट। भाजप नेते किरीट सोमय्या यांना पुणे महापालिकेत धक्काबुक्की केल्याप्रकरणी शिवसेनेचे शहर प्रमुख संजय मोरे यांच्यासह 60 ते 70 जणांवर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला। मात्र गुन्हा दाखल होऊन बराच काळ लोटल्यानंतर सुद्धा आरोपी पोलिसांना सापडत नव्हते। दरम्यान आता ते स्वतः पोलिसात हजर होणार असल्याची माहिती समोर येत आहे। अटल बस सेवेअंतर्गत मार्ग क्रमांक H12 मांजरी बुद्रुक ते मुंढवा चौक हा नवीन बस मार्ग सुरू करण्यात आलाय। फक्त 5 रुपयात या मार्गावर नागरिकांना प्रवास करता येणार आहे। सध्या या बस मार्गावर एका बसद्वारे साधारणपणे दर 30 मिनिटांनी बस सेवा उपलब्ध असेल। दिवसभरात 28 फेऱ्या होणार आहेत। बातमी कोरोना लसीकरणासंदर्भातील। लसीकरण कामकाजाची साप्ताहिक सुट्टी असल्यानं पिंपरी चिंचवड महापालिकेची सर्व कोरोना प्रतिबंधक लसीकरण केंद्रे आज बंद राहणार असल्याची माहिती सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर लक्ष्मण गोफणे यांनी दिली आहे। पाहुयात कोरोना आकडेवारी। महाराष्ट्रात काल दिवसभरात 6,107 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली। दिलासादायक बाब म्हणजे महाराष्ट्रातील ऍक्टिव्ह रुग्णसंख्या 1,00,000 खाली आली आहे। पिंपरी चिंचवड शहरात सुद्धा विविध भागातील 545 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची काल नोंद करण्यात आली, तर कोरोनामुक्त झालेल्या 1,125 जणांना डिस्चार्ज देण्यात आला। मावळमध्ये सुद्धा रिकव्हरी रेट वाढला असून काल दिवसभरात केवळ 26 रुग्णांची नोंद करण्यात आली। याबरोबरच या वार्तापत्रात वेळ झाली येथेच थांबण्याची। पुणे, पिंपरी चिंचवड व मावळातील ताज्या घडामोडींसाठी वाचत रहा एमपीसी न्यूज .in।
न्यू रूपलक्ष्मी ज्वेलर्स, विश्वास हीच परंपरा, जनाई हाईट शेजारी, पीएमटी चौक, भोसरी। दिलीप सोनीग्रह ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेड, प्रत्येक क्षण एक सोनेरी आठवण। गोल्डक्राफ्ट बिल्डिंग, सापेकर चौक, चिंचवड।